एव्हरेस्टवर चढाई करताना या हंगामामध्ये 11 गिर्यारोहकांचा मृत्यू ओढवला आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या 2 गिर्यारोहकांचाही समावेश आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकार गिर्यारोहकांच्या संख्येवर निर्बंध घालण्याच्या विचारात आहे. पण फक्त निर्बंध घालणं हाच यामागचा उपाय आहे का? बघूया याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट. गिर्यारोहकांना आव्हान देणारे जगातील सर्वोच्च शिखर अर्थात एव्हरेस्ट पर्वत. जगभरातील गिर्यारोहकांना नेहमीच एव्हरेस्ट खुणावत राहिले, मात्र यंदाच्या हंगामात एव्हरेस्टवर चढाई करताना 11 गिर्यारोहकांचा मृत्यू झालाय, त्यामुळे नेपाळ सरकार खडबडून जाग झालंय. गिर्यारोहकांच्या संख्येवर निर्बंध घालण्याचा विचार नेपाळ सरकारकडून केला जातोय. ही दृश्य एव्हरेस्टवर गिर्यारोहकांच्या ट्रॅफिक जॅमची आहे. 22 तारखेची जी विंडो होती त्या दिवशी ऑलमोस्ट 225 ते 250 क्लाइंबर्स प्लस त्यांचे शेरपाज असे 350 लोक समिट डेला होती. त्या दिवशी ट्रॅफिक जाम झाला, त्याच्यामुळे ऑक्सिजन सिलेंडर एक्झॉस्ट झाले, त्याच्यामुळे ऑक्सिजन पुरवठा कमी झाला, त्याच्यामुळे फिजिकल एक्झॉस्टन झालं आणि त्याच्यामुळे जो माझ्या आईचा अपघात झाला तो हा याच कारणामुळे फक्त झालेला आहे. नेपाळ सरकारला माझी अशीच विनंती आहे की काही रूल्स अँड रेग्युलेशन्स हे आपण केले पाहिजेत, की ॲटलीस्ट जे परमिट्स आपण इश्यू करतो ते रिस्ट्रिक्ट केले पाहिजेत. प्लस जे समिट एक्सपेडिशन जात आहेत हे बॅच वाईज जर का करता आले तर एव्हरेस्टवर गर्दी होण्यामागे काही कारण कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे. यात प्रामुख्यानं नेपाळ सरकारकडून केवळ $11,000 शुल्क घेऊन कुणालाही एव्हरेस्ट मोहिमेची परवानगी दिली जाते. परवानगी घेणारी व्यक्ती कुशल गिर्यारोहक आहे किंवा नाही याची खात्री केली जात नाही. या उलट चीननं उत्तरेकडून एव्हरेस्ट मोहिमेसाठी परवानगी देताना कडक बंधनं घातली आहे, त्यामुळे नेपाळच्या बाजूने एव्हरेस्ट चढाईसाठी गिर्यारोहकांची संख्या वाढली आहे. खराब हवामान, अत्याधुनिक साहित्यांचा अभाव आणि ऑक्सिजनचा अपुरा साठा यामुळे गिर्यारोहकांचा मृत्यू ओढवलाय. परवाना देताना कुठलीही पडताळणी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकार एव्हरेस्ट गिर्यारोहकांच्या संख्येवर निर्बंध घालण्याचा विचार करत असलं तरी त्याचा फारसा उपयोग होणार नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत, मुंबई. या रिपोर्ट